एवढं मोठं वादळ येणार याची कल्पना दिली असतानाही हे सगळं घडलेलं आहे. याला पूर्णपणे ONGC जबाबदार असल्याचं वक्तव्य करण्यात आलं असून आतापर्यंत 50 मृतदेह हाती आले असल्याचं असलम शेख यांनी सांगितलं. एवढं मोठं वादळ येणार याची कल्पना दिली असतानाही हे सगळं घडलेलं आहे याला पूर्णपणे ONGCच कारणीभूत असल्याचं वक्तव्य असलम शेख यांनी केलं असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 50 मृतदेह आतापर्यंत मिळाल्याची माहिती मिळते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल, मग जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती असलम शेख यांनी दिली आहे. केंद्रानं मृतांच्या नातेवाईकांना मदत केली पाहिजे, चौकशी होणं हे योग्य आहे. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ONGC केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येत असल्याने केंद्र सरकारनं संपूर्णपणे कारवाई केली पाहिजे, अशी स्पष्टोक्ती असलम शेख यांनी व्यक्त केली आहे. हे बघा, एवढा मोठा तुफान येणार आहे त्याची माहिती दिल्यानंतर सुद्धा ONGCने याची दखल घ्यायला पाहिजे होती. आणि ONGCने ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे त्याची आणि त्या कॅप्टनची जबाबदारी होती. हे बिचारे जे आज तिकडे मृत पावले आहे त्यांनी जर व्यवस्थित दखल घेतली असती आणि ONGC एवढी मोठी कंपनी आणि केंद्र सरकारचे नेतृत्व खाली असणारी कंपनीने असे गैरजबाबदारीने कामं केलेली आहे. आता मुंबई पोलिसने गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावरती पुढचा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पण ही जे घटना घडली आहे ते कदाचित माफ करणार लायक नाही. माहीत असताना की एवढा मोठा संकट येणार आहे तरीसुद्धा हे बिचारे गोरगरीब काम करणारे जे लोक आहेत त्यांची जीवाशी कुठेतरी खेळण्याचं काम झालेलं आहे आणि याच्यावरती व्यवस्थित कायदेशीर कारवाई होणार. गुन्हा कोणी अजूनपर्यंत का घेतली नाही त्याचा FIR? हे बघा, गुन्हा दाखल केल्यानंतर जसा जसा इन्व्हेस्टिगेशन होणार त्या पद्धतीने पाऊल उचलणार. मेहरबानी करून स्वतः जे आपले चॅनल्स आहेत त्यांनी स्वतः सगळं चालवायचे प्रयत्न करू नका. एक कायदा सुव्यवस्थाच्या हिशोबाने जेव्हा गुन्हा दाखल होतो, गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे इन्व्हेस्टिगेशन होत आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रायमोफेसीमध्ये बोलणं योग्य आहे पण केस स्टँड झाला पाहिजे. जसा जसा इन्व्हेस्टिगेशनमध्ये जो कोण येणार, मग ते ONGCचे अधिकारी असणार, कंत्राटदार असणार, कंत्राटदारचा मालिक असणार, सगळ्यांना याच्यात घेणार. सरकारकडनं काही मदत आपण देणार आहात का? काही आपण काही घोषणा हे केंद्र शासनातर्फे ONGC माध्यम चालत आहे. केंद्र शासनाने ताबडतोब याच्यावरती काहीतरी निर्णय घेतला पाहिजे होता. आज एवढे लोकांचा जीव गेलेला आहे, एक शब्दसुद्धा कन्सर्न मंत्र्याने किंवा केंद्र सरकारचे कोणी सांगितलेला नाही. आमचे कोस्टल गार्डचे जवान, नेव्हीचे जवान बरेच लोकांना रेस्क्यू केलं आहे, बरेच बॉडी आणण्यामध्ये मदत करत आहे आणि आज इथे नातेवाईक आले आहेत. त्या नातेवाईकांना लवकरात लवकर बॉडी कशी द्यावी, त्यांना जाणं किंवा त्यांना घेण्यामध्ये काय त्रास व्हावा ना म्हणून ॲज अ पालकमंत्री मी इथे आलो आहे. आमचे सिनियर DCP लेवलचे अधिकारी इथे आहेत. डीन आणि सुपरिटेंडेंटसारखे अधिकारी 24 तास इथे काम करत आहे. ज्या कारणाने एवढ्या मोठी घटना घडल्यानंतर त्या बॉडी त्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.